यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या. तिघांसह सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल. दाक्षिणात्य अभिनेता विशालनं केलेली या संदर्भातली तक्रार. सिनेमाच्या सर्टिफिकेटसाठी सेन्सॉर बोर्डानं लाच घेतल्याचा आरोप. अजित पवारांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आल्यानंतर रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार. रिंग रोड, मेट्रो विस्तार, पुणे नाशिक सेमी हायस्पीड ट्रेन, पुरंदर विमानतळाबाबत निर्णय होण्याची शक्यता. अजित पवार लवकरच बैठका घेणार. मुंबईतल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सामन्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विश्वस्त आणि उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांची बैठक. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. वानखेडे स्टेडियमवर 21 तारखेला भारत विरुद्ध श्रीलंका सामना. पुण्याचं शिवाजीनगर बसस्थानक दुसरीकडे हलवलं, त्याविरोधात काँग्रेसचं आंदोलन. नवं शिवाजीनगर बसस्थानक लवकरात लवकर देण्याची काँग्रेसची मागणी. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक. संजय सिंह यांच्या अटकेचे मुंबईमध्ये पडसाद. ईडी कार्यालयाबाहेर आप कार्यकर्त्यांचं आंदोलन. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. 2019 आणि 2023 दरम्यान मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये सातत्यानं घट. याउलट दिल्ली आणि लखनौच्या हवेतल्या गुणवत्तेमध्ये सुधारणा. पुण्याच्या खेड शिवापूरमधील आर्या स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी पटकावली तब्बल 21 सुवर्णपदकं. उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा. पिंपरी शहरातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी उपक्रम. सोशल इम्पॅक्ट बॉन्डद्वारे योजनांची अंमलबजावणी केली जाणार. 3 वर्षांमध्ये 100 कोटींची गुंतवणूक अपेक्षित.